सर्व हिंदुत्ववादी संघटनेने आता एकत्र येण्याची गरज. देशात समान नागरी कायदा लागू करा. हिंदूंच्या धार्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दारू विक्री व मांस विक्रीला बंदी घाला. शालेय शिक्षणामध्ये असलेला मुघलांचा इतिहास काढून टाका आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा विस्तृतपणे इतिहास समावेश करावा. आळंदीतील इंद्रायणीचे पाणी पिण्यास योग्य स्वच्छ करा. ह्यावरील मागण्यांसाठी आळंदी येथे हब कर्मयोगी भगवान महाराज कोकरे यांचे 8 ते 9 दिवस सुरू असलेल्या प्राणांतिक उपोषणास हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचा सक्रिय व जाहीर पाठिंबा दिला. या ठिकाणी कोकरे महाराज स्वतःचा जीव धोक्यात घालून समान नागरिक कायदा झाला पाहिजे या मागणीसह इंद्रायणी स्वच्छ झाली पाहिजे. तीर्थक्षेत्राच्या परिसरामध्ये मद्य आणि दारूला विक्रीला बंदी घातली पाहिजे. तुमच्या मागण्या महाराज योग्य आहेत. तुमच्या जीवाला कमी जास्त झालं तर या राज्यातलं सरकार जबाबदार राहील. कायद्याचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर राज्यातल्या सरकारच्या लोकप्रतिनिधी या ह्या ठिकाणी येऊन त्यांच्या ज्या मागण्या आपल्या हातामध्ये आहेत त्या सगळ्या मान्य करून ते उपोषण सोडवावं. आणि हे जर उपोषण सोडवलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू एकता आंदोलन तुमच्या खांद्याला खांदा लावून ठिकठिकाणी आंदोलन पेटवल असं या ठिकाणी मी तुम्हाला वचन देतो छत्रपती शिवाजी महाराजांकडून. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मनोज जरंगेना पाठिंबा देऊन संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला तशाच पद्धतीनं भगवान महाराज कोकरेंच्या या आंदोलनामध्ये आम्ही संपूर्ण ताकदीनिशी उतरून संपूर्ण महाराष्ट्रातला हिंदू हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकत्र करून तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या शेवटच्या आंदोलनाच्या मागणीपर्यंत मागण्या मान्य होतपर्यंत हिंदू एकता आंदोलन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आज हिंदू एकता